काँग्रेसला गणपती पूजेचं वावडं आहे. पंतप्रधान मोदी यांनी हल्लाबोल केला, गणपतीची पूजा केली तर तुष्टीकरणाचं भूत जागं झाल्याचं देखील मोदी यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्र गणपती बाप्पांची पूजा करत होता असं मोदींनी म्हटलं. त्याचवेळी कर्नाटकमध्ये बाप्पांची मूर्ती पोलीस फॅनमध्ये होती असं वक्तव्य मोदी यांनी केलेलं आहे. महाराष्ट्र गणपतीची आराधना करीत होता आणि कर्नाटकात गणपतीची मूर्ती पोलीस वॅन मध्ये होती. साथियों, पूरा देश गणपती के इस अपमान को देखकर आक्रोशित है. मैं हैरान हूं इस पर कांग्रेस के सहयोगियों के मुंह पर भी ताला लग गया है, उन पर भी कांग्रेस की संगत का ऐसा रंग चढ़ा है कि गणपति के अपमान का भी विरोध करने की उनमें हिम्मत नहीं बची है. गणेश उत्सव कांग्रेस ला चीड नहीं, या लोगों ना चीड है. यानी जे माथेफोरी लोग कर्नाटक मध्ये जे होते ते भाजपचे होते, त्यांनी गणेश उत्सवाच्या विसर्जनावर बोटमार याच्या लोकांनी केलेली होती आणि तिथल्या आमच्या सरकारनी गणपतीची विटंबना होऊ नये आणि ते बरोबर तिचं विसर्जन व्हावं म्हणून ते सुरक्षिततेनं तिथल्या पोलिसांनी आणि तिथल्या सरकारने ते काळजी घेतली. आणि आज उलट्या बोंबा चोराच्या ही जी म्हण आपल्या महाराष्ट्रातली तशी ती बोंब त्या मोदीजींची आहे. स्वतःच पाप करायचं, राहुलजींच्या वाक्याचं चुकीचा अर्थ लावायचा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.